आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी आम्हाला महाप्रबोधन यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काढा आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना कशी अडचणीत आहे, लोकशाही कशी संकटात आहे, त्याचबरोबर संविधानाच्या विरोधात या देशाचे राज्यकर्ते कसं काम करतायत हे संपूर्ण जनतेला समजावून सांगा आणि संपूर्ण जनतेला आपली ही लोकशाही जिवंत राहावी असं वाटत असेल तर सर्वांनी या कृतीच्या विरोधात एकत्र आलं पाहिजे हा विचार घेऊन आम्हाला महाराष्ट्रामध्ये पाठवलं आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पहिली सुरुवात ही राजनजी नेतृत्व राजनजी विचारे आणि केदार दिघे आणि अनिताताई बिर्जे अशा नेत्यांच्या पुढाकारानं त्याची सुरुवात ठाण्यामध्ये झाली आणि महाराष्ट्रामध्ये त्या महाप्रबोधन यात्रेचा जास्तीत जास्त हा खूप मोठा गाजावाजा झाला आणि लोकांच्यामध्ये जनजागृती झाली. आज ठाण्यानं शिवगर्जना यात्रा म्हणून सुरू केलेली आहे. त्याची पहिली सभा रविवारी 26 तारखेला ठाण्यामध्ये झाली आणि आता तिथून या सभा वेगवेगळ्या होणार आहेत. एक सुंदर अशा प्रकारचा विचार त्यांनी इथं दिलेला आहे की जो विचार आम्ही महाराष्ट्रामध्ये पोचवतो आहे की जिंकेपर्यंत लढायचं. याचा अर्थ की आत्ताची जी परिस्थिती समोर आहे त्या परिस्थितीवर फक्त अवलंबून राहायचं नाही तर जिंकेपर्यंत काम करत राहायचं, जिंकेपर्यंत येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या विरोधात लढायचं हा खूप मोठा मोलाचा विचार हा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा सभातून पोचवतो. विद्यमान सरकार याची पापच एवढी आहेत ते विरोधकांना घाबरत आहेत आणि विशेष करून उद्धव साहेबांच्या गटाचे जे आमदार आहेत त्या आमदारांना जास्त घाबरत आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांची समज अशी होती की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आमदार कमी राहिलेले आहेत त्यामुळं फार काय आम्हाला त्यांची दखल घेण्याची गरज नाही. पण आज विधान परिषदेमध्ये आमचे अंबादाजी दानवे यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष परंतु शिवसेनेचे आमचे सदस्य काम करत आहेत. विधानसभेमध्ये आमचे गटनेते अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आहे आणि ज्या वेळेला आम्ही सभागृहामध्ये उभं राहतो त्यावेळेला सत्ताधारी पक्षाची भंभेरी उडते आणि म्हणून ते जाणीवपूर्वक आमचा आवाज दाबण्याकरता म्हणून सातत्यानं अशा प्रकारची कामकाज तहकूब करतात. परंतु कोंबडं झाकलं म्हणून उजाडायचं थांबणार नाही. अशा घाबरवण्याला आम्ही भीक घालणारी माणसं नाही, सती निघाली म्हणून भाजलं असं बोंब करणारी नाही, तर तत्वाकरता निष्ठेकरता आणि अन्यायाच्या विरोधात आम्ही लढतो आहे. त्यामुळं अशा झळा आम्हाला पोचणारच आहेत त्याची आम्ही चिंता करत नाही, तर आम्ही आमचं ध्येय गाठेपर्यंत कितीही त्रास झाला तरी आम्ही लढत राहणार. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.